आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. श्री दत्त साखर कारखान्याच्या वतीने जांभळीत वनीकरण, गायरान जागेवर टोकली 1,00,000 बियाणे. जांभळी येथे श्री दत्त साखर कारखान्याच्या वतीने वनीकरण उपक्रम राबवण्यात आला. कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव दादा पाटील यांच्या हस्ते उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड अभियाना अंतर्गत शिरोळच्या श्रीदत्त सहकारी साखर कारखान्यामार्फत यंदाच्या वनीकरण उपक्रमास प्रारंभ करण्यात आला. यावेळी जांभळी येथील गायरान जागेवर सुमारे 1,00,000 बियाणांचे टोकन करण्यात आले. बियाणे लागवडीसाठी पुरस्कार मिळालेले भास्कर सीताराम शिंदे यांनी ही बियाणे दिली. यावेळी बोलताना गणपतराव पाटील म्हणाले, मी प्रथम शेतकरी आहे, शेतकऱ्यांच्या दुधाला आणि उसाला चांगला दर मिळाला पाहिजे असे सांगून स्वाभिमानीच्या दूध आंदोलनाला माझा पूर्ण पाठिंबा आहे असं त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी दत्त कारखान्याचे शेती अधिकारी, कामगार संघटनेचे भोसले मामा, जांभळीचे अण्णासाहेब पाटील, बापगोंडा पाटील, जांभळी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक कोळेकर मॅडम, सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य तसेच गावातील विविध मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मानकर न्यूज साठी जांभळीहून दत्तात्रय कदम.